नमस्कार, मी अजिंक्य आणे आणि आता आपल्यासमोर सादर करतोय 2016 राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेलं प्रवीण खापरे लिखित वी या नाटकातील एकपात्र प्रयोग. साला माणूस म्हणून जन्माला आलो आणि त्या विधात्याने जे ठरवलं ते पुढे नेण्याचं कर्तव्य अजाणतेपणीच म्हणा नशिबी कोरल्या गेलं. जणू त्याने हातचं भावलं म्हणूनच पाठवलं की काय, असाच प्रश्न सातत्याने पडतोय. बरं, हा विधाता म्हणजे तरी कोण हो? विधाता म्हणजे तरी कोण? पालक आणि समाज या पलीकडे त्या विधात्याची कल्पना करायची तरी कशी? नाही, पाहुलं म्हणून स्वतःच्या मनाची करमणूक केली की स्वतःविषयीचं सगळं तारतम्यच संपलं. आता आपण जे काही जन्माला आलो ते काय आपल्या नशिबाने नव्हे हो, तर कोणाच्या तरी कर्मानं. त्यामुळे आता आपण त्यांच्या कर्माचं फलित आणि त्यांची इच्छापूर्ती हे आपलं कर्तव्य. आता त्या कर्तव्यपूर्तीच्या जबाबदारीतून थोडी उसंत मिळालीच तर स्वतःच्या भावविश्वाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करावा म्हणून गेलो होतो. मंद प्रकाशात हळुवार आवाजातलं मंद फिल्मी गीतांचं लय बाटलीतनं एक एक पेग दिसवायला घशात. मच्छा आली, टोकं जड आणि तो जडपणा राजरोषा कर्तव्यांपासून मुक्त करत होता. पण कोणाच्या घरात कुणी कसं तरी जास्त वेळ राहू दिलो? पाहून पण असं तोवर कोणी आपले चादर प्रेमानं देईल, पण पाहूनपणा संपला की मक्तेदारीच्या अस्तित्वाची जाणीव होणारच. मग नाही का होणार भांडण त्या जडपणाचं आणि रात्रंदिवस वास्तव्य करणाऱ्या त्या कर्तव्यरूपी विचारांचं. खरं सांगतो, त्यांच्या भांडणात बुद्धीचा पार भुगावायला लागलाय. आणि आठ तो पेकच बाजूला सरला आणि एकच निर्णय घेतला, त्या विधात्याचे कर्तव्य पूर्ण करायचे आणि त्यातून मुद्दा म्हणून वेळ काढायचा आणि साकारायची एक मूर्ती विचारांची, द स्टॅच्यू ऑफ थॉट्स. पण मनस्थिती साली अशी झाली आहे की हा विचार स्वीकारू की तो विचार स्वीकारू. थेंब थेंब पावसाचा खच पडून साचले तळे, ठीक ठीक वर उपसा केला रिकामे झाले मळे. कुठून तरी विचार आला, परले माझे डोळे रित्या रित्या हातातून, काहीच नाही गळे, काहीच नाही गळे, काहीच नाही गळे.
धन्यवाद.